नमस्कार, कुकपित प्रीती इन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहे पंजाबी स्टाईल आलू मेथी, जी अतिशय चटपटीत आणि झटपट बनणारी आहे. एकदम हॉटेलसारखी, घरीच कशी बनवायची ती आज आपण बघणार आहे. चला तर मग सुरू करूया. मी इथे घेतले आहे 2 मोठ्या साईजचे आलू. हे मी बॉईल करून घेतले आहे, त्यानंतर याला क्यूबमध्ये कापून घेतले आहे. इथे 200 ग्रॅम मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. यानंतर गॅसवर कढई ठेवून घ्यायची आहे आणि कढई छान गरम होऊ द्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 चम्मच ऑइल घालायचं आहे. तसं तर पंजाबी स्टाईल आलू मेथीमध्ये तूप घातलं जातं, पण आपण इथे ऑइल घालणार आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तूपसुद्धा घालू शकता. आणि हे छान गरम झालं की 2 चम्मच जिरं टाकायचं छोट्या चम्मचनी, आणि जिऱ्याला छान तडतडू द्यायचं. जिऱ्याचा छान फ्लेवर असा आलूमध्ये उतरत असतो. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या घालून घ्यायच्या, त्यालासुद्धा छान परतवून घ्यायच्या. आणि छान परतवून झाल्या की यामध्ये आपल्याला रेड चिली घालायची आहे. तर मी इथे लाल मिरची जी आहे त्या तशाच घालणार आहे साबूत. आणि त्यानंतर आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे. लाल मिरचीचा फ्लेवर आणि हिरव्या मिरचीचा फ्लेवर वेगवेगळा असतो. मी इथे थोड्या मोठ्या चिरलेल्या मेथी घातल्या आहे, कारण ज्याला कोणाला खायचं नसेल ते यातून काढू शकतात इझिली म्हणून. आणि हे छान परतवून झालं की याला आपल्याला 1 चम्मच हळद घालून घ्यायची आहे. आणि हळद पटकन घातल्यानंतर आलू घालून घ्यायचे, त्यामुळे हळद जळणार नाही आणि आलू व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहे. आपण इथे आलू 3 मिनटे परतवून घेणार आहे, त्यामुळे काय होईल आलूचा जो वरचा लेयर आहे तो छान क्रिस्पी असा बनेल. आणि याला एकसारखं हलवत राहायचं, पण केअरफुली हलवायचं आणि थोडंसं मीठ चवीनुसार. आणि हे छान परतवून घ्यायचं आलू छान क्रिस्पी होतपर्यंत. आणि बॉईल करून घेताना आलू थोडे कमी बॉईल करायचे, म्हणजे ते छान आपले फुटल्या जाणार नाही या भाजीमध्ये आणि छान लागतील असे क्रिस्पी असे हे तेलामध्ये फ्राय केल्यामुळे. म्हणून इथे आलूसाठी आपल्याला तेल जास्त घालायचं आहे. आलूला फ्लेवर देण्यासाठी 1 चम्मच धना पावडर, 1 चम्मच रेड चिली पावडर आणि 1 मोठा टोमॅटो रफली चिरून घेतलेला यामध्ये घालून घ्यायचा आहे. फक्त याला आपल्याला मिक्स करायचं आहे. टोमॅटो स्मॅश होतपर्यंत आपल्याला शिजवत बसवायचं नाही आहे. आणि हे छान असं परतवून झालं की यामध्ये मी एक चटपटीत अशी टेस्ट देण्यासाठी दही घालणार आहे. दही खूप आंबट नको आहे, आंबट असेल तर कमी घाला. मी इथे 3 चम्मच दही घालणार आहे. दही घातल्यामुळे ही भाजी अतिशय चटपटीत बनते. आणि जी पंजाबी स्टाईल आलू मेथी आहे त्यामध्ये दही हमखास घातल्या जाते, त्यामुळे तुम्हीसुद्धा घाला, खूप छान अशी टेस्ट यामुळे लागते. दही घातल्यानंतर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आणि व्यवस्थित हे आलू आणि दही एकमेकांसोबत मिक्स झाले पाहिजे. आणि हे छान असं 1 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं. आपले आलू आणि दही तेल सोडायला लागलं की यामध्ये आपल्याला मेथी घालायची आहे. हे आपण जवळपास 3 ते 4 मिनिट शिजवून घेतलं आहे. मेथी घातल्यानंतर फक्त 1 मिनटं शिजवायचं आहे, कारण मेथी ग्रीन व्हेजिटेबल जे काही असतात त्या खूप ओव्हरकुक केल्या तर त्याचे व्हिटॅमिन्स लेवल कमी होत असतात. म्हणून हिरव्या भाज्या घातल्यानंतर खूप जास्त शिजवायचं नाही. त्यांचा जो लेवल आहे ती कमी झाली की आपल्याला गॅस बंद करून घ्यायची. तुम्ही बघू शकता 200 ग्रॅम मेथी घातली होती मी आणि आता ती शिजून किती कमी अशी दिसायला लागलेली आहे, म्हणजे ही आपली परफेक्ट अशी झालेली आहे. आता मी गॅस बंद करून घेते आणि अशा प्रकारे ही भाजी आपली तयार झालेली आहे. ही तुम्ही पुरीसोबत, राईससोबत, पोळीसोबत खाऊ शकता. खूप छान अशी चटपटीत पटकन होणारी आहे, सुद्धा नक्की ट्राय करा. खूप छान अशी लागते आणि मुलांनासुद्धा खूप आवडते. आणि खूप छान चटपटीत, खूप जास्त स्पायसी पण नसते, त्यामुळे नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या रोजच्या नवीन रेसिपी सर्वात पहिले मिळतील. आणि कमेंटमध्ये कळवा कशी वाटली ती. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद.